बघा आज आपला एराचा सेशन 31 आपण बघतोय, त्याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग, गाइडेड डू इट युअर सेल्फ, नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट एवढे टॉपिक आपण आज बघणार आहे। तर जाऊ आपण आपल्या टॉपिक कडे। पहिला आहे सेल्फ पाथ लर्निंग, याच्यामध्ये टोटल 11 स्टेप्स तुम्हाला दिलेले आहे। 11 स्टेप मध्ये पहिला आणि शेवटचा व्हिडिओ, बाकी 9 प्रश्न तुम्हाला इथं येणार आहे, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं समोर दिलेली, ते तुम्ही लिहून घेऊ शकता। झालं लिहून जाऊ आपण पुढच्या टॉपिक कडे, झाला असेल तर बर। पुढचा आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ, तो प्रॅक्टिकली असल्यामुळे आपल्याला इरा मध्ये जावं लागेल। इरात मी जातोय, गाइडेड डू इट युअर सेल्फ वर मी क्लिक केलं, स्टार्ट एक्झाम वर मी क्लिक करतोय, लॅब मध्ये गाइडेड डू इट युअर सेल्फ, त्याच्यामध्ये स्टार्ट एक्झाम रिझ्यूम आहे तिथं। बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, दिलेल्या शीट मध्ये कॉलम याच्या आधी अजून एक कॉलम तुम्हाला घालायचा, म्हणजे इन्सर्ट करायचा आहे, एच्या अगोदर एक कॉलम इन्सर्ट करायचा। स्टार्ट करतोय मी, त्यासाठी मला कॉलम ए सिलेक्ट करावा लागेल। मी कॉलम ए ला जातोय, तिथं सिलेक्ट करतोय, त्याला सिलेक्शन दिसत नाही तिथं टाइप केलेलं असल्यामुळे। इन्सर्ट वर जातोय मी, सेल मध्ये इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये इन्सर्ट शीट कॉलम हा ऑप्शन आहे, तो निवडला। बघा एक नवीन कॉलम तिथं काय झाला, इन्सर्ट झाला। त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा प्रश्न, दिलेल्या शीट मध्ये अवे याने सुरू होणारी टेक्स्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आणि त्याची अलाइनमेंट लेफ्ट करायची, त्याच्यासाठी सुरू करतोय मी, स्टार्ट। बघा अवे ने सुरू होणारी जी टेक्स्ट आहे ती मी सिलेक्ट केली, सिलेक्ट केल्यानंतर होमवर आलो, होमवर आल्यानंतर अलाइनमेंट रूपे त्याच्यामध्ये लेफ्ट अलाइनमेंट लेफ्ट झाली, लेफ्ट साईडला अलाइन झाली, बघून घ्या लेफ्टला अलाइन झाली। आता सबमिट करू, पुढचा प्रश्न आहे तुमच्या पुढे, एक शीट फॅमिली नावाचं शीट आहे त्याला सिलेक्ट करायचंय आणि A3 सेल सिलेक्ट करून त्याचा फॉन्ट कलर, फिल कलर तुम्हाला बदलायचा, तो येलो करायचा। जाऊ आपण आपल्या प्रश्नाकडे, बघा इथं खाली बघ दिसतंय आपल्याला 5 शीट दिसतात, त्याच्यामध्ये फॅमिली नावाचं शीट आहे ते सिलेक्ट करतोय मी, फॅमिली। त्याच्यामध्ये कोणती सेल सिलेक्ट करायला लावली आपल्याला, तर A3 नावाची सेल आहे, बघा A3 सिलेक्ट केली मी। सिलेक्ट केल्यानंतर होम मध्ये फिल म्हणून कमांड येतात, येलो कलर मी निवडला, झाला येलो, बॅकग्राऊंड येलो झाला आणि सबमिट करतोय मी। पुढे बघा पुढचा प्रश्न आहे, फॅमिली वर्कशीट तुम्हाला निवडायचं आहे, त्याची बॉर्डर कलर तुम्हाला बदलायची, बॉर्डरचा लाईन कलर तुम्हाला बदलायचा आहे आणि त्याच्यासाठी त्या पेनचा कर्सर तिथे येणार आहे आणि त्या पेनच्या कर्सरने तुम्हाला ते बदलाय। बघू जाऊ आपण प्रश्नाकडे, एक्सेल सुरू होत झालं, त्याच्यामध्ये आपल्याकडे आपल्याला जायचं होम टॅब मध्ये, फॅमिली शीट पहिले निवडलं, फॅमिली शीट निवडल्यानंतर होम टॅब वर मला जावं लागेल। होम टॅब मध्ये फॉन्ट ग्रुप आहे, होम टॅब त्याच्यामध्ये फॉन्ट ग्रुप, त्याच्यामध्ये बॉर्डर ऑप्शन, त्याला ड्रॉप डाऊन एरोला क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये खाली बघा सगळ्यात खाली लाईन कलर ऑप्शन आहे, या लाईन कलर मधून कलर आपल्याला निवडायचा आहे। मी कोणतंही सिलेक्शन केलेलं नाहीये, डायरेक्ट मी लाईनचा कलर निवडतो इथं, बघा निवडला आणि मग ज्या बॉर्डरला तो कलर द्यायचा, एक पेनच्या आकाराचा चित्र आलं त्याला ते फक्त त्याच्यावर फिरवायचं, त्या बॉर्डरचा कलर काय होतो बदल, सबमिट म्हणतो मी। बघा एक बॉर्डर कलर तुम्हाला बदलून दाखवला मी, सबमिट झाला, प्रश्न पूर्ण झाला। पुढे जाऊ पुढच्या प्रश्नामध्ये, फॅमिली शीट तुम्हाला सिलेक्ट करायचे, C4 बॉर्डर, C4 ची बॉर्डर काढून टाकायची, त्याच्यासाठी जातोय मी आपल्या प्रश्नाकडे, स्टार्ट एक्झाम वर क्लिक केलं,
ठीक है, पहले फैमिली शीट मला सिलेक्ट करावे लागेल, फॉन्ट मध्ये बॉर्डर, बॉर्डर मध्ये बॉर्डर इरेज बॉर्डर वर मी क्लिक केलं, बॉर्डर आणि जी बॉर्डर वर ज्या बॉर्डर वर आपण फिरवणार ती बॉर्डर काय होणार तिथे डिलीट होणार, मध्ये मी फिरवून बघतो, मध्ये बॉर्डर पिक्चर आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही। बघा इथं फॅमिली शीट निवडायचं राहिलं होतं, पुन्हा मी ती स्टेप वापरतोय, फॉन्ट फॉन्ट मध्ये इरेज बॉर्डर आणि ती इरेज करतो, बघा काय झाली, ते फॅमिली शीट निवडायचं राहिलं होतं आणि सबमिट म्हणतोय, माझा बॉर्डर काय झाली इरेज झाली। आता पुढचा प्रश्न आलाय तुमच्या समोर, इन्सर्ट शीट, एक इन्सर्ट करायचं शीट आपल्याला सेल ग्रुप मधून, म्हणून मी स्टार्ट करतोय, शीट इन्सर्ट करायचंय। नवीन शीट इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल होम टॅबच्या सेल ग्रुप मध्ये, म्हणून होम सेल ग्रुप त्याच्यामध्ये इन्सर्ट ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ऑप्शन आहे इन्सर्ट शीट, त्याला मी निवड, बघा एक नवीन शीट वन नावाचं शीट काय झालं ऍड झालं आणि सबमिट झालं। पुढे बघा दिलेल्या वर्कबुक मध्ये कव्हर नावाच्या शीट मध्ये जायचंय आणि त्याच्या दूरध्वनीचं जे चित्र आहे त्याला फॉर्मॅटिंग, त्याचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला, ऍडजेंट ग्रुप मधून कलर ऑप्शन वापरून आपल्याला त्याचा कलर गोल्ड करायचा। बघा इथं बघा दूरध्वनीचं चित्र दिसतंय तुम्हाला, त्याला मी सिलेक्ट करतोय, सिलेक्ट केल्यानंतर माझ्याकडे फॉर्मॅट टॅब आहे त्याच्यावर मी जातोय, फॉर्मॅट फॉर्मॅट मध्ये ऍडजस्ट ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे, त्या कलर मधून मी गोल्ड म्हणून जो ऑप्शन आहे बघा गोल्ड असेंट कलर फॉर लाईट तो मी निवडतोय, निवडला बघा त्याचा कलर चेंज झाला आणि सबमिट करतो, पिक्चरचा आपण कलर काय केला चेंज केला। आता आपल्याला सांगितलेले की ऍड्रेस बुक या नावाचं जे शीट आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्याच्या टेक्स्ट फिल ऑप्शन वापरून टेक्स्चर म्हणून जे काही फिल आहे ते आपल्याला इथे द्यायचंय, जाऊ आपण, पहिले आपल्याला ती शीट निवडावं लागेल, त्याच्यानंतर फॉर्मॅट बघा ऍड्रेस बुक नावाचं जे काही सेल आहे ते मी निवडली, फॉर्मॅट वर गेलो, फॉर्मॅट मध्ये आउटलाईन टेक्स्ट आउटलाईन हा ऑप्शन मी निवडला, नाही टेक्स्ट फिल, टेक्स्ट फिल मध्ये खाली टेक्स्चर म्हणून फिल आहे आणि त्याच्यामध्ये टेक्स्चर मध्ये बघा तुम्हाला जे दिलेलं आहे ते इथं हे फिल आहे, सगळ्यात शेवटी दोन नंबरचं जे टेक्स्चर फिल आहे ते तुम्हाला निवडायचं, आणि सबमिट करू आपण, संपले आपले प्रश्न, एंड एक्झाम करतो आणि हा टॉपिक आपण इथं संपवतो। बघ जाऊ आपण आपल्या या टॉपिक मध्ये जे प्रश्न झाले त्याची थोडक्यात समरी, त्याला काय काय आपण स्टेप्स वापरल्या त्या बघतोय आपण, आन्सरची समरी, त्या स्टेप तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, चार प्रश्नांच्या स्टेप तुम्हाला दिसत्या, तुम्ही लिहून घ्यायच्या त्या जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल करताना त्या उपयोगात येतील, लक्षात राहिलं नाही तर या स्टेप तुम्ही बघू शकाल, ठीक आहे। पुढच्या प्रश्नांच्या स्टेप बघू, 5 ते 8 प्रश्न तुमच्या समोर आहे, त्याच्या स्टेप्स आता पुढे आहे समोर, त्या पण स्टेप तुम्ही लिहून घ्याव्यात, 5 ते 8 ठीक आहे। जाऊ पुढच्या टॉपिक कडे, पुढचा टॉपिक आहे आपल्याकडे नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट, त्याच्यावर मी जातोय, हा हे टॉपिक स्टँडर्ड ठरलेलं आहे की याला 10 प्रश्न असणार आहे नॉलेज चेकला आणि सेशन कम्प्लिशनला 4 प्रश्न आणि त्या प्रत्येक टॉपिकचे उत्तर, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमच्या समोर मी दाखवलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्या आणि गरज असेल त्या ठिकाणी त्याचा वापर करा, ठीक आहे। तर लिहून झाला असेल तर आपण इथं थांबतोय।